नमस्कार, वेलकम किंवा वेलकम बॅक टू माय चॅनल. मध्यंतरी नायकावर सेल चालू होता आणि त्या सेलमध्ये मी काही प्रॉडक्ट्स मागवले आहेत ज्यांचे बरेचसे रिव्ह्यूज मी ऐकले होते आणि ते जे प्रॉडक्ट आहेत ते मला ट्राय करायचे होते. यातील काही जे प्रॉडक्ट आहेत ते मी ऑलरेडी ट्राय केलेले आहेत आणि काही जे प्रॉडक्ट आहेत ते माझ्यासाठी नवीन आहेत. तर हे ते आहेत बॉक्स. तर बॉक्स मी अजून ओपन केलेले नाही आहेत. बॉक्स मी पटकन ओपन करते आणि तुम्हाला प्रॉडक्ट दाखवते. तर मी खूप एक्साइटेड आहे हे बॉक्स ओपन करण्यासाठी, कारण फक्त व्हिडिओसाठी म्हणून मी बॉक्स ओपन केले नव्हते की तुमच्यासोबतच बॉक्स ओपन करावा आणि तुम्हाला सगळे जे प्रॉडक्ट आहेत ते माझ्यासोबतच दाखवावे. आजच्या हॉलमध्ये मी काही स्किनकेअर प्रॉडक्ट पण मागवले आहेत आणि काही मेकअपचे प्रॉडक्ट्स पण मागवले आहेत. तर पहिलं जे प्रॉडक्ट आहे ते आहे ब्लू हेवनचं कंटोर ब्लश आणि हायलायटर पॅलेट. त्याची इनर पॅकेजिंग जी आहे ती अशी आहे. येथे आहे कंटोर ब्लश आणि हायलायटर. तर तुम्हाला पटकन याचे स्वॅचेस दाखवते. यामध्ये मी जो व्हेरियंट घेतला आहे तो आहे सनशाईन लाईट. यामध्ये दोन व्हेरियंट होते आय गेस, तर त्यापैकी मी सनशाईन लाईट हा घेतलेला आहे. तर तुम्ही जर माझ्या टोनचे असाल आणि अजून जरी फेअर असाल तर हे जे टोन्स आहेत किंवा हे जे कलर आहेत ते तुमच्यावर परफेक्टली मॅच होतील. खूप क्रीमी फॉर्म्युला आहे यांचा आणि त्यांनी छोटंसं मिररसुद्धा इथे प्रोव्हाइड केलं आहे. तर नेक्स्ट जे प्रॉडक्ट आहे ते आहे नायकाचं प्रेप मी अप प्रायमर. तर यावेळेस मी त्याची मिनी साईज घेतलेली आहे. खूपच छोटूसं आणि ट्रॅव्हल फ्रेंडली आलेलं आहे, कॉम्पॅक्ट आहे. हे जे नायकाचं प्रायमर आहे मी याआधीसुद्धा यूज केलेलं आहे, फक्त याची मोठी साईज माझ्याकडे होती. तर ते प्रॉडक्ट जे आहे ते एक्सपायर झालं, त्यामुळे मी यावेळेस मिनीच प्रॉडक्ट मागवलं. जे आहे ते घेतलेलं आहे मेबलिनचं कोलोसल काजळ. हे माझं फेवरेट काजळ आहे. तुम्ही जर याआधीच्या व्हिडिओंमध्ये पाहिलं असेल तर मी हे काजळ बऱ्याचदा यूज केलेलं आहे. आणि त्याचसोबत मेबलिनचं जे कोलोसल लाइनर आहे ते सुद्धा अप्रतिम आहे. याची वॉन्ड खूप अप्रतिम आहे, अप्लिकेटर अप्रतिम आहे आणि खूप लॉंग काळासाठी तुमच्या डोळ्यावर राहतं. हे दोन्ही मी याआधी यूज केलेले आहेत पण हे परत मी रिस्टॉक केले. नेक्स्ट मी मागवलं आहे मार्सचं ट्रेंड सेटर सेटिंग पावडर. तर यामध्ये माझा जो शेड आहे तो आहे मॅट ट्रान्सल्युसंट. त्याची इनर पॅकेजिंग जी आहे ती काहीशी अशी आलेली आहे. ओके, तर या पावडरसोबत एक पावडर पफ मिळालेला आहे ज्यावर मार्सची ब्रँडिंग आहे आणि हे पावडर आहे. नेक्स्ट मी मागवलेले आहेत या स्विस ब्युटीच्या 3D स्टुडिओ इफेक्ट आयलॅशेस. तर अशा पद्धतीची ही लॅश आहे आणि या फक्त लॅश येतात, यासोबत ग्लू येत नाही. नेक्स्ट मी जे प्रॉडक्ट घेतलेलं आहे ते आहे बॉडी वाईपचं. तर या प्रॉडक्टबद्दल मी बरंच ऐकलं होतं की हा तुमचा टॅन रिमूव्ह करतो, छान प्रकारे एक्सफोलिएट करतो आणि त्याचबरोबर इनग्रोथ जी हेअर आहे ती सुद्धा रिमूव्ह करतो. मोस्टली आत्ता अशात जर तुम्ही पाहाल तर वॅक्सिंगमुळे मला बरीचशी इनग्रोथ आलेली आहे आणि हे छोटे छोटे दाणेसुद्धा आहेत. त्यासाठी मी हे खास प्रॉडक्ट मागवलेलं आहे. हे मी काही दिवस यूज करेल आणि जर मला याचा रिझल्ट जर पॉझिटिव्ह आला तर मी हे जे प्रॉडक्ट आहे किंवा याचे जे रिव्ह्यूज आहेत ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. नेक्स्ट प्रॉडक्ट जो मी मागवलेला आहे ते आहे इनसाईडचं एक लिपस्टिक आणि ते आहे इनसाईडचं लिप क्रीम. त्याची जी इनर पॅकेजिंग आहे ती काहीशी अशी आहे. यामध्ये त्यांनी असं क्लेम केलं की यामध्ये आहे अवोकड ऑइल, कोकोनट ऑइल आणि नायसिनामाइड. मी तुम्हाला शेड पटकन स्वॉच करून दाखवते. अशा पद्धतीचं त्याचं ॲप्लिकेटर आहे. हे लिपस्टिक जोपर्यंत ड्राय होत आहे तोपर्यंत मी दाखवते त्यांचं नेक्स्ट लिपस्टिक. तर ते सुद्धा आहे अगेन इनसाईडचं नॉन ट्रान्सफर लिक्विड लिपस्टिक आणि हे जे लिपस्टिक आहे ते मला फ्री आलेलं आहे. असं इनर पॅकेजिंग आहे या लिपस्टिकची. अशा पद्धतीचं त्याचं ॲप्लिकेटर आहे. हा शेड जो आहे तो मी मागवलेला आहे आणि हा मला फ्री आलेला आहे आणि ऑलमोस्ट दोन्ही शेड सेम आहेत. तर लिपस्टिकची जी टेस्ट आहे ती घेऊया. तर हे जे आहे ते मला फ्री आलेलं लिपस्टिक होतं. ऑफकोर्स हे बिलकुलही बज होत नाही आहे, हा बिलकुलही बज होत नाही आहे आणि ट्रान्सफर प्रूफ आहे, बिलकुलही ट्रान्सफर झालेलं नाही आहे. पण हे जे लिपस्टिक आहे जे मी मागवलं होतं ते आहे लिप क्रीम. तर यामध्ये थोडंसं हायड्रेटिंग आहे त्यामुळे मला थोडासा स्टिकीनेस जाणवतो आहे, पण खूप ट्रान्सफर होत नाही आहे, थोडंसंच ट्रान्सफर होत आहे. एकदम हलकासा कलर आहे आणि सेम हे सुद्धा खूप बज होत नाही आहे, तुम्ही बघू शकता. प्रॉडक्ट आहे ते मला बऱ्याच दिवसांपासून घ्यायचं होतं. त्याचे बरेचसे रिव्ह्यूज मी पाहिलेले आहेत आणि चांगले फीडबॅकसुद्धा ऐकलेले आहेत. ते आहे फॉक्सटेलचं ओव्हरनाईट ग्लो सिरम. तर हे कशासाठी आहे मेनली, तर तुमची डेड स्किन रिमूव्ह करण्यासाठी, ग्लोईंग स्किन देण्यासाठी, इव्हन टोन देण्यासाठी आणि तुमच्या स्किनचं जे टेक्स्चर आहे ते इम्प्रूव्ह करण्यासाठी हे ऑल स्किन टाईपला सुटेबल आहे. यामध्ये आहे AHA, PHA आणि प्रो व्हिटॅमिन B12. हे जे सिरम आहे ते तुम्हाला फेशियल लाईक ग्लो देतं असं मी बऱ्याचशा रिव्ह्यूमध्ये ऐकलेलं आहे. मी कधी ट्राय केलं नाही आहे, मुद्दामून ट्राय करण्यासाठीच घेतलेलं आहे. तुम्हाला यावर जर डिटेल व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की सांगा, याचा डिटेल व्हिडिओ मी नक्की करेल. तर फॉक्सटेलसोबतच बाय वन गेट वन ची
फ्री ऑफर होती, तर त्यामुळे मी फॉक्सटेलचीच सनस्क्रीन मागवली आहे, जी आहे फॉक्सटेलची ग्लो सनस्क्रीन. तर यामध्ये आहे व्हिटॅमिन सी प्लस नायसिनेमाइड, ऑल स्किन टाईपसाठी हे सुटेबल आहे, आणि SPF 50 PA प्लस 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 आहे. नेहमी मी सांगते की जेव्हा केव्हा तुम्ही सनस्क्रीन घेत असता तेव्हा प्लीज ती ॲटलिस्ट 50 PA प्लस प्लस तरी असायलाच हवी, तरच तुमचं UVA आणि UVB प्लसून प्रोटेक्शन होणार आहे. नेक्स्ट जे प्रॉडक्ट मी मागवलेलं आहे ते आहे पीसेफचं रियुजेबल मेन्स्युअल कप. तर याआधी सुद्धा मी हे प्रॉडक्ट वापरलेलं आहे, म्हणजे यांचा जो कप आहे तो मी आधी पण वापरलेला आहे, तोच मी यूज करते. पण एक सिभले दो म्हणतात ना, म्हणून मी हा परत मागवला. आणि त्याचबरोबर पीसेफचे जे प्रॉडक्ट होते ते डिस्काउंटवर होते, म्हणून हा कप जो आहे तो मागवला आहे. ट्रस्ट मी, जर तुम्ही अजूनपर्यंत मेन्स्युअल कप्स वापरले नसतील तर प्लीज मेन्स्युअल कप्स वापरायला सुरुवात करा. पॅडपेक्षा हे खूप जास्त कम्फर्टेबल असतात, यामध्ये वेगवेगळ्या साईजेस असतात. तर माझी जी साईज आहे ती आहे मीडियम. ऑफकोर्स मी एका मुलाला जन्म दिलेला आहे आणि सी सेक्शन थ्रू दिलेला आहे. तर तुम्हाला जर मेन्स्युअल कपवर डिटेल व्हिडिओ हवा असेल, कसं यूज करायचं, काय यूज करायचं, काय काय प्रिकॉशन्स असतात, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला हव्या असतील, कारण मी स्वतः यूज केलं आहे, पर्सनल यूज करते, त्यामुळे मी माझे जेन्युइन फीडबॅक तुमच्यासोबत शेअर करू शकेल. तुम्हाला जर यावर वेगळा सेपरेट व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की सांगा, मी तो नक्की तुमच्यासाठी घेऊन येईल. नेक्स्ट जो प्रॉडक्ट आहे ते मी मागवलेलं आहे डॉक्टर रेड्डीजचं व्हेनुसिया मॉइश्चरायझर, आणि हे आहे फॉर ड्राय आणि व्हेरी ड्राय स्किनसाठी. माझे जर आधीचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील तर यामध्ये तुम्ही मला हे मॉइश्चरायझर यूज करताना पाहिलेलं असेल. मी आणि माझे हस्बंड दोघंसुद्धा हे मॉइश्चरायझर यूज करतो. अप्रतिम आहे, तुम्हाला जर एखाद्या चांगल्या हायड्रेटिंग लॉंग लास्टिंग मॉइश्चरायझरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर हे मॉइश्चरायझर घेऊ शकता. जे प्रॉडक्ट आहे ते मी मागवलेले आहेत मार्शचे लिप लायनर. मार्शचे जे लिप लायनर आहेत त्याबद्दल पण मी बरंच ऐकलेलं होतं की ते खूप छान आहेत, सो मला ते ट्राय करायचे होते म्हणून मी हे लिप लायनर मागवले. बरेचसे शेड यामध्ये आहेत, पिंक टोन आहेत, न्यूड टोन आहे, रेड टोन आहे, पर्पल टोन आहे, ब्राऊनचे पण काही टोन्स आहेत. सो एक जे लिप लायनर आहे ते मी उघडते आणि तुम्हाला दाखवते. वा, खूप स्मूथ आहेत, बटरी सॉफ्ट आहेत. तर लिप लायनर जे आहेत ना ते हँडी पडतात. तुमचं जर लिपस्टिक तुमच्या लिप लाईनच्या बाहेर जात असेल तर तुम्ही लिप लायनर यूज करू शकता. पण मी तर ऑलमोस्ट लिपस्टिकच्या ऐवजी लिप लायनरच यूज करते. आधी लिप लाईन करून घेते आणि त्यानंतर लिप जे आहेत ते याच लिप लायनरने फील करते. नेक्स्ट मी मागवलं आहे रिक्वेल मॉइश्चरायझर. यामध्ये आहेत सेरेमाइड्स, हायरोलॉनिक ॲसिड, त्यानंतर मँगो सीड बटर, आणि सुटेबल आहे याचं नॉर्मल टू ड्राय स्किनसाठी. हे जे मॉइश्चरायझर आहे मला ट्राय करायचं होतं, बरेच दिवस झाले माझ्या लिस्टमध्ये होतं. याआधी असंच सेरेमाइड आणि हायरोलॉनिक ॲसिडचं मॉइश्चरायझर मी यूज केलेलं आहे, जे आहे टॉटनकीचं मॉइश्चरायझर. ते पण अप्रतिम होतं, खूप छान होतं. मी ऑलमोस्ट आता माझा संपत आलेला आहे ते, त्यामुळे मी हे जे दोन मॉइश्चरायझर आहेत ते रिस्टॉक केले होते. गाईज, नेक्स्ट प्रॉडक्ट दाखवण्यासाठी मी हे लिपस्टिक काढते, पण खूप लॉंग लास्टिंग राहणार आहे ते लिपस्टिक, कारण हे पटकन निघत नाही आहे. नेक्स्ट जे प्रॉडक्ट आहे ते मागवलेलं आहे मी ब्लश, आणि ते आहे इनसाईड कॉस्मेटिक्सचं ब्लश. तर ही आहे इनसाईड कॉस्मेटिक्सच्या ब्लशची पॅकेजिंग, लिक्विड ब्लश आहे हे. हे जे ब्लश आहे हे पाहून मला एका प्रॉडक्टची आठवण आली, ते म्हणजे शीग्लॅम. शीग्लॅमचे जे ब्लश आहेत ते आम्ही प्रोफेशनल यूजमध्ये यूज करतो, प्रोफेशनल मेकअपमध्ये यूज करतो, आणि त्याची जी पॅकेजिंग आहे ती काहीशी थोडीफार अशीच आहे. तर माझा जो शेड होता तो होता 03, आणि मी तुम्हाला शेड दाखवतो. मला थोडंसं कोरल शेडमध्येच ब्लश हवं होतं. अप्रतिम ब्लेंड पण खूप छान होत आहे, प्रॉपर क्रीमी आहे, हायड्रेटिंग आहे. नेक्स्ट प्रॉडक्ट मी जे मागवलं होतं ते आहे रिकॉर्डचं एस ऑफ द ब्लश लॉंग लास्टिंग मूज ब्लशर, आणि यामध्ये माझा जो शेड आहे तो आहे 02 वन मोर टाईम, आणि काहीशा अशा पॅकेजिंगमध्ये ते येतं. ओके, जे दोन्ही ब्लशर पाहिले आणि त्यांचं जे एक टेक्स्चर पाहिलं आणि त्यांचा जो फील पाहिला, तर मला हे दोन्ही ब्लश थोडेसे सेमच वाटत आहेत. मला ब्रायडल ऑर्डर्स असतात आणि ब्रायडल ऑर्डरमध्ये चांगल्या प्रतीच्या चांगल्या क्वालिटीच्या लिक्विड ब्लशची खरंच गरज असते, त्यामुळे मी रिकॉर्डचं हे ब्लशर मागवलेलं आहे. यामध्ये दुसरं व्हेरियंट आहे ते सुद्धा माझ्याकडे आहे. हे दोन्ही ब्लश मी माझ्या ब्राईड्सला यूज करते. तुम्हाला जर थोडंसं पॉकेट फ्रेंडली ब्लशर हवं असेल तर तुम्ही इनसाईड कॉस्मेटिक्सचं हे जे ब्लशर आहे ते सुद्धा यूज करू शकता. ओके, सो दॅट्स इट हा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा, आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.